भंडारा जिले के तुमसर शहर के रहने वाले बॉडी बिल्डर राष्ट्रीय तथा विदर्भ रह चुके संतोष बंधाटे, इन्होंने एनबीसी न्यूज पर फिटनेस के बारे में बात करते हुए कहा, युवा पीढ़ी फिटनेस के ऊपर ध्यान देने की जरूरत है। अगर नियमित रूप से एक्सरसाइज करते हैं तो वो फिट रहते हैं। अगर कोई बॉडी बिल्डिंग में अपना करियर चुनता है या नए से शुरुआत करना चाहता है तो मैं उन्हें सहयोग करूंगा। उन्होंने अपने जीवन शैली के बारे में तथा डेली रूटीन के बारे में जानकारी साझा की। तो सेंटर पॉइंट हेल्थ क्लब जिम के संचालक एडवोकेट प्रमोद इल्मे ने आगे के भविष्य के लिए शुभकामनाएं दी। मला तर असं वाटतं की स्पोर्ट्समध्ये सर्वात कठीण जर कोणता स्पोर्ट असेल तर ते शरीर सौष्ठव आहे। तर बंधाटे यांना जीवनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या यशाबद्दल मी सेंट्रल पॉइंट हेल्थ क्लबतर्फे त्यांना शुभेच्छा देतो, त्याचे अभिनंदन करतो। संतोष बंधाटे आहे, मी 1999 पासून बॉडी बिल्डिंग करत आहे आणि आता करतच आहे। मी स्पर्धा म्हणजे 45 वेळा मी विदर्भ खेळलं, 8 वेळा जिल्हा श्री खेळलं, 3 वेळा महाराष्ट्र सिरीज खेळलो, 4 वेळा मी वेस्ट इंडिया खेळलो आणि 12 वेळा मी मिस्टर इंडिया खेळलो। आता माझं खेळणं पण चालूच आहे। मी 2003 विदर्भ सिरीज झालो आणि 2006 मी दार्जिलिंगमध्ये वेस्ट इंडिया खेळलो, अमृतसरला वेस्ट इंडिया खेळलो। आताही माझं खेळणं चालू आहे। आता उज्जैनमध्ये माझी हॅट्रिक आता झालेलं आहे, माझी हॅट्रिक खेळणं झालेलं आहे आणि हॅट्रिक वेळा माझा प्लेस पण मिळाला आहे। माझे वर्कआउट सायंकाळला चालू होते, मी 2 घंटे वर्कआउट करतो। त्यानंतर मला मी अदानी पॉवर प्लांटला मी जॉब करतो, तिथे सिक्युरिटी MSF सिक्युरिटीमध्ये मी स्टेपमध्ये आहे, तिथं मी जॉब करतो। त्याच्यात मला माझे सिक्युरिटी हेड राजेंद्र सिंग मुराई मला खूप हेल्प करतात। अजून प्रवीण जयस्वाल साहेब माझे सेकंड आणि सिनियर मॅनेजर आहे, संतोष सिंग शर्मा सर माझ्या कोच समीर मंजारी हे पण मला पूरा मदत करत आहेत। BCN न्यूज के लिए तुमसर से सुरेंद्र चिंधालोरे।